खासदार संजय काका पाटील यांच्या 59व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिघंची येथे दिघंची गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप व महिलांना साडी वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अमरसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख, प्रमोद अप्पा शेंडगे, शंकर मोहिते, जनार्दन झिंबल, बळीअण्णा मोरे, सावंता पुसावळे, भगवान अप्पा मोरे, ऋषिकेश देशमुख, प्रणव गुरव, केशव पिसाळ, पिंटू शिंदे, अविनाश रणदिवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत उत्सव म्हणून प्रणव गुरव यांनी मार्गदर्शन केले, तसेच विनायक मासाळ यांनी संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की काका, यावेळी आम्ही तुम्हाला केंद्रात मंत्री म्हणून बघणार आहोत, तसेच घाटाच्या खालचा जेवढा निवडणुकीच्या काळामध्ये खर्च येईल तो संपूर्ण खर्च विनायक मासाळ, अमोल काटकर व अंकुश भोसले आम्ही तिघेजण हा खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनीही काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. आदरणीय खासदार संजय काकांचा वाढदिवसानिमित्त साधून 4 तारखेला दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही काहीतरी एक सामाजिक क्रम राबवत असतो आणि आमच्या सहकारी मित्रांनी अमोल आणि अंकुशने ठरवलं आम्ही की काहीतरी एक सामाजिक कार्य उपक्रम राबवूया. एक डिगनचे ते कार्यक्रम घेतला की बाबा त्यांचा 59वा वाढदिवस आहे. पाठीमागच्या वर्षी आम्ही 5,800 वह्या सांगलीमध्ये नेऊन दिलत्या, तर ह्यावेळी वाटली बाबा तिथे अनेक गरीब मुले आहेत, मुलं आहेत, जे आपण पाठीमागच्या काळात भेटत 2-3-4 किलोमीटर पर्यंत चालत जावं लागतं, तर ते आपण 59वा वाढदिवस म्हणून 59 सायकली आपण गोरगरीब मुली असतील ज्यांना शाळेला जाताना अडचणी येत असतील किंवा 2-2 किलोमीटर चालत जायला लागते त्यासाठी त्यांना आपण एक सायकलच्या रूपात एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि वाढदिवसानिमित्त फक्त नेत्याने जो भाषण ठोकायचं आणि सर्वसामान्य लोकांनी ऐकून जायचं वेळ सोडून एक माता बहिणीसाठी आपली एक भेट म्हणून नवीन वर्षाची भेट म्हणून आपण एक सर्व माता बहिणी आलेल्या सर्वांना साडी, एक छोटीशी भेट म्हणून साडी आणि जे सर्वसामान्य कुटुंबातून जे तरुण मुलं असतील किंवा मुली असतील त्यांच्यासाठी सायकल भेट द्यायचा एक छोटा उपक्रम राबवला. बॅनरवरती 100% आमचं ते स्वप्न म्हणण्यापेक्षा व्हिजनच आहे की त्या लोकसभेला पूर्ण ताकदीनं 100% खासदार संजय काकाज निवडून येणार प्रचंड मताने आणि आल्यानंतर हॅट्रिक होत्या, तर 100% नामदार म्हणून त्यांना कॅबिनेटमध्ये मंत्री 100% मंत्रीपद मिळणार अशी सर्व जिल्ह्यात सर्व तरुणांची भावना आहे, सर्व आमच्या काकांच्या सहकाऱ्यांची की बाबा मिळेल म्हणून आम्ही एक आधीच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा म्हणून नामदार म्हणून आम्ही त्यांचं बॅनर लावले. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.